उजनीची पाणी पातळी आता वाढू लागली आहे पुणे नगर व सोलापूर जिल्ह्यातील विशेषतः धरण परिसरातील पावसांमुळे धरणाने आता छत्तीस टक्क्यांचा टप्पा पार केला आहे सध्या धरणात एकवीस हजार क्युसेक्सचा विसर्ग येत असून आज रात्रीपर्यंत धरण पन्नास टक्क्यावर पोहोचेल असा विश्वास लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे सध्या पडणाऱ्या पावसामुळं जिल्ह्याची विशेषतः शेतकऱ्यांची चिंता दूर झाल्याची स्थिती असून रब्बीतील पेरणीखालील क्षेत्र आता वाढणार आहे दुसरीकडे शेतीसाठी पाणी सोडण्यासाठी धरणातील उपयुक्त पाणीसाठा किमान एकतीस टक्के आवश्यक असल्याचा नियम आहे पण आता धरणानं छत्तीस टक्क्यांचा टप्पा पार केल्यानं शेतीसाठी एक आवर्तन सोडण्याचा मार्ग मात्र मोकळा झाला आहे